युवा नेते श्री निलेश उद्धव बोराटे यांच्या वतीने आयोजित सन्मान सावित्रीच्या लेखींचा। मोशीतील युवा नेते श्री निलेश भाऊ बोराटे यांच्या माध्यमातून खास महिला भगिनींसाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सन्मान सावित्रीच्या लेखींचा या कार्यक्रमामध्ये मी पौर्णिमा आपल्या सर्वांचं स्वागत करते। भारतातील पहिली महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चेहरा येतो तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा। आज आपण अशाच महिला शिक्षिकाला भेटणार आहोत ज्या दोन स्कूलच्या ओनर आहेत, डिझनी किड्स प्री स्कूल त्यासोबतच डिझनी इंटरनॅशनल स्कूल या दोन स्कूलच्या त्या ओनर आहेत। लहान मुलं म्हटलं की त्यांना शिकवणं खूप अवघड काम असतं कारण त्यांचं ते खेळण्या बागडण्याचं वय असतं आणि या वयामध्ये त्यांना शिकवणं खरं तर खूप जिकरीचं काम असतं आणि हेच जिकरीचं काम आज करतायत संगीताताई भाऊसाहेब मॅम। तर भेटूयात त्यांना। नमस्कार संगीताताई, आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। आज तुम्ही दोन स्कूलच्या ओनर आहात, त्यासोबतच तुम्ही त्याआधी कोचिंग क्लासेससुद्धा घेतलेले आहेत आणि नंतर हे स्कूल तुम्ही ओपन केलेत। आधी एक ब्रँच होती, त्यानंतर त्यांचे तुम्ही दोन ब्रँच केलात, तर कशी होती सुरुवात तुमची त्यावेळेस आणि काय सांगाल तुम्ही अनुभव? नक्कीच। माझं नाव संगीता विशाल भावसार। मी 2016 साली डिझनी किड्स प्री स्कूल ओपन केले, त्यामध्ये माझ्या हजबंडचा खूप मोठा सपोर्ट होता, मिस्टर विशाल भावसार। त्यानंतर आम्ही 2018 दुसरी प्री प्रायमरी स्कूल सुरू केली, डिझनी इंटरनॅशनल स्कूल, आणि फर्स्ट इयरला आपल्याकडे 40 मुलं होते आणि आता एक 5 वर्षानंतर आपल्याकडे 600 ते 700 मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडलेत। आणि प्री प्रायमरी जसं तुम्ही म्हणताय की खूप चॅलेंजिंग फील्ड आहे, ते खरोखर प्री प्रायमरीमध्ये मुलांना शिकवणं म्हणजे खूप चॅलेंज आहे, खूप मोठं चॅलेंज आहे आणि ते मी यशस्वीरित्या करते आहे की सगळ्या महिलांचा मला जो सपोर्ट आहे की माझ्याकडे जे टीचर्स आहेत, काही मदर पॅरेंट्स आहेत, त्यांच्या सपोर्टने मी हे करू शकते आहे। म्हणजे तसं असं म्हणतात की लहान मुलं हे मातीचं गोळा असतं, आपण त्याला जसं आकार देऊ तसं ते घडत असतात। आणि जे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही संस्कार देण्याचं काम करत आहेत, जे संस्कार होतात ते लहान वयामध्येच होत असतात आणि तेच पुढे कंटिन्यू होतात। तर ज्यावेळेस तुम्ही व्यक्तिमत्व विकास ही खरं तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे मानवी जीवनातील, तो व्यक्तिमत्व विकास लहान वयातच होत असतो, त्यासोबतच म्हणजे फक्त पुस्तकी किडा न बनवता, मुलांना फक्त पुस्तकी किडा न बनवता त्यांना एक्स्ट्रा करिक्युलरच्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यासुद्धा घ्याव्या लागतात आणि त्या सगळ्या तुम्ही घेत आहे आणि त्यातून मुलांचा जो सर्वांगीण विकास होतो आहे, तर काय सांगाल त्याबद्दल तुम्ही? ॲक्च्युली प्री प्रायमरी स्कूल हे फक्त आपल्याला अकॅडमिक म्हणून बोलता येणार नाही, कारण की याच्यामध्ये आपल्याला मेंटल आणि फिजिकल डेव्हलपमेंट दोघेही करायचे असतात। त्याच्यासाठी आम्ही मेंटल डेव्हलपमेंटसाठी काही फाईन मोटर स्किल, कॉग्निटिव्ह मोटर स्किल, काही टॉईज आम्ही तसे यूज करतो की जेणेकरून त्यांची मेंटल डेव्हलपमेंट होते। आणि फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये आम्ही डान्स, कुंफू ह्या ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी आहेत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, जेणेकरून मुलगा जेव्हा प्री प्रायमरीमध्ये मुलं येतात आमच्याकडे तर त्यांचं ह्या दोघी स्टेजमध्ये डेव्हलपमेंट झाली पाहिजे, फक्त अकॅडमिक न होता, तर त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतो। जागतिक महिला दिनानिमित्त श्री निलेशभाऊ बोराटे यांच्या माध्यमातून आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यात तुम्हाला हा सन्मान मिळत आहे, हा पुरस्कार तुम्हाला आज मिळत आहे, तर कसं वाटतं तुम्हाला आणि काय सांगाल तुम्ही निलेशभाऊंबद्दल? सर्वात आधी मी धन्यवाद मानते की त्यांनी मला हा सन्मान दिला। निलेश भाऊ म्हणजे एक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे, राजकारणी तोच सक्सेसफुल होतो की जो खरोखर त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असेल, आणि त्यासोबत सुजाता ताई आहेत, त्यांचा पण खूप मोठा सपोर्ट आहे आपल्याला, आणि सुजाता ताई आणि निलेश भाऊ यांच्या सपोर्टमुळे आज महिला ज्या मोशीतील महिला आहे त्यांना खूप फायदा होतो आहे त्याचा, आणि त्यामुळे पुढे पण भविष्यात पण निलेश भाऊ अशीच मदत करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। या क्षेत्रामध्ये तुम्ही कार्य करत असताना निलेश भाऊंची काय तुम्हाला मदत झाली? ज्यावेळेस आम्ही दुसरी ब्रँच सुरू केली डिझनी इंटरनॅशनल स्कूल, त्यावेळेस आम्ही मोशीमध्ये नवीन होतो, पटकन कोणी आमच्यावर विश्वास ठेवत नव्हतं, पण मी जेव्हा निलेश भाऊंकडे गेली, मी आणि माझे हजबंड, तर निलेश भाऊंनी आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्हाला एक जागा मिळवून दिली स्कूलसाठी। जर त्यांनी त्यावेळेस आम्हाला मदत केली नसती तर मी दुसरी ब्रँच ओपन करू शकली नसती, त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद।
आणि त्यांची जे त्यांनी जो सपोर्ट जी मदत केली आहे ती मी कधीच नाही विसरू शकत. जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुम्ही स्वतः एक महिला आहात तर इतर महिलांसाठी तुम्ही काय असं मोटिवेशनल मेसेज काय द्याल? मेसेज माझा असा असेल की असं म्हणतात की दुसऱ्याला आधी सांगण्यापेक्षा आपण काय करतो ते महत्त्वाचं असतं. तर मी माझ्याकडे जो लेडीज स्टाफ असतो त्यांना मी त्यांच्या मुलाच्या ॲडमिशनमध्ये काही फीजमध्ये कन्सेशन देते, बरोबर त्याचबरोबर डे केअरमध्ये पण फीजमध्ये सवलत देते. हा माझ्याकडून सपोर्ट असतो महिला स्टाफसाठी. आणि मला एक मेसेज द्यायचा तुमच्या माध्यमातून महिलांना की आपण म्हणतो हाऊसवाईफ हे त्यांचा पण रिस्पेक्ट करायला पाहिजे, पण माझं एक स्वतःचं ओपिनियन आहे की महिलांनी बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडले की एक आपण काहीतरी नवीन गोष्टी शिकतो की बाहेरच्या जगातल्या, आणि घरच्या वातावरणात आपण त्या एका वर्तुळात असतो त्याच्यामुळे ते आपल्याला बाहेरचं फील्ड माहीत नसतं, जेणेकरून आपण मुलांना पण घडवण्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतो. आणि दुसरी बाजू म्हणजे एक आर्थिक स्वातंत्र्य मिळतं बाहेर पडलं की तो खूप मोठा आनंद असतो, आणि तो आनंद सगळ्या महिलांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे. आपण आता उल्लेख केला की ज्या वर्किंग हाऊसवाईफ आहेत तर त्यांचा सुद्धा रिस्पेक्ट झाला पाहिजे, कारण त्यासुद्धा घरात काम करत असतात, एवढंच की त्यांना ती त्याची सॅलरी भेटत नसते आणि बाहेर ज्या काम करतात त्यांना त्याची सॅलरी भेटत असते. सो कुठेतरी हे सुद्धा गरजेचं आहे की हे जाणीव असली पाहिजे की जी घरात जी बाई असते, जी वुमेन असते, ती सुद्धा एक वर्किंग वुमनच असते, फक्त तिला सॅलरी नसते. सो खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून आपलं मनपूर्वक आभार. तसेच निलेश भाऊ बोराटे यांच्यातर्फे सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद.